लोकांची वाटपळी करायची जलसेबद्दल त्याचं काम बळकवायचं त्याच्याबद्दल काम त्याचं काम बळकवायचं पण ज्यावेळी तुम्ही प्रतिनिधी म्हणून गावामध्ये मतं मागायला येतात त्यावेळी कामं करण्याची जबाबदारी तुमची असते बरोबर आहे का नाही आमदार साहेब परंतु हे काम करा काढलं हे तुमची बी सुद्धा जबाबदारी नाही का तुम्ही त्या कामाची का चौकशी केली नाही व मी मंजूर केलेलं काम हे कारा काढलंय त्याला कारण काय गावात तुमच्याकडे कुणी येत नाही का बेले म्हटलं मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो गावाला अख्तियारीमध्ये रस्ता पिलापुरी अख्तियारीमध्ये तो रस्ता करून घेतला पाहिजे गावातली ही कारण सांगायचे अधिकारी हाताशी धरायचे गावातल्या पुढाऱ्यांनी गावाला विठीत धरायचा दोन वर्ष झालं गाव पाण्यात पोहोचते शाळेत कशी जातात बघा तुम्ही जाऊन तिथं शाळे पशी पिडब्ल्यू जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान लहान लेकर गटरातून जातात तिथून त्या शाळे पशी कुणी गावातही बी कोणी नाही आमदार साहेब गावात पण स्थानिक प्रतिनिधी कोणीच नाही का तुम्ही बोलून देताना बरोबर आहे सावकाश आहे जोरात बोलून जरा कशासाठी सावकाश बोलायचं काही खिसे कापले कोणते बरोबर गावातल्या समस्या दिसतीत नाही का कोणला गावातल्या पुढाऱ्यांना फक्त इलेक्शन लागलं का पाया पडायचं आणि इलेक्शन संपलं का पाय मतदार पायाने ढोकरायची काय ही लोकशाही चालली का आता सध्या देशामध्ये माझं आपल्याला एकच सांगणं आहे आपलं बोलणं आलं तर मी तुम्हाला सांगतो काही बेलाची अवस्था किती वर्षापासून आहे इंग्रज काळापासून हा मग त्या इंग्रज काळाच्या ऐका अवस्था आहे ना इंग्रज काळापासून साहेब ती आतापर्यंत बदललेलीच नाही ऐका सांगतो कुठलाही चेहरा बरं बदललेला एखाद्याने ना त्यातील हात लावून सांगावं का बेल इकडे चेहरा मेरा बाबा बदललाय म्हणून ऐका सांग तिथल्या गावातल्या पडलेल्या पांडवकालीन बारवी सुद्धा तशात पडलेले जाऊ त्यांना त्यांच्या इट सावरता येईना आणि गाव म्हणे पुढे केंद्रात दिले कशासाठी गावचा विकास होण्यासाठी ऐका मला कुठल्या समस्या मांडल्या केंद्रीय कमिटी आली तिच्यात गावातल्या पायाभूत आणि मूलभूत सुविधांच्या कुठल्या समस्या मांडल्यात उपसरपंच त्यांनी उभं राहून सांगावं का या गावातल्या समस्या नाही का केंद्रीय कमिटीला दिल्या म्हणून ग्रामसेवक असतील का ग्रामपंचायत नाही बोलवा का गावामध्ये जी केंद्रीय कमिटी आली होती तिला आम्ही गावातल्या कुठल्या कुठल्या समस्या दिल्या का गाव कुठल्या कुठल्या पद्धतीने डेव्हलप झालं पाहिजे हे त्यांनी येऊन सांगावं इथं माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आपल्या ग्रामस्थांकडून तुमच्या एन एच जंक्शन पासून तर गावात येणारा जो रस्ता आहे तुमच्या स्टँडकडे येणारा कोणी केला हो केला ना त्याला पैसे होते का हो का सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला असा कॉन्ट्रॅक्टर कुठला आहे या जगामध्ये की खिशातले पैसे घालून तो रस्ता करू शकतो ते जाऊ द्या माझं ते उखडले आयुष्यभर उखडणार घर केलं तर आपला पाच वर्ष कलर मारण्याची वेळ येते तो जाऊ द्या विषय तुमच्या ब्रिटिश काळाचं उत्तर देतो मी आपल्याला त्या रस्त्यापासून तर स्टँड पर्यंत खिशातला पैसा घालवणारा शरद सोने पहिला माणूस ठरलाय सुरुवात सांगतो आधी त्या स्टँड पासूनच्या ह्या मध्य तुमच्या ह्या दवाखान्यापासून तर बाजारतळापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता झाला 1 कोटी रुपयाचा एक सिंगल खड्डा नाही कोणी केला हो ब्रिटिश काळानंतर हा तिसरा मुद्दा सांगतो ह्या तुमच्या बाहेरच्या बायपास पासून तर थेट तुम्हाला जायचंय बोरी मार्गे नारंगावला साळवाडी मार्गे 1 स्ट्रोक रस्ता केला ब्रिटिश काळानंतर कोणी केला हो ऐका तुम्हाला मी सांगतो बेल्ल्याची लोक कुठून बाहेर पडतात ऐका मी ग्रामपंचायत बोलत नाही माझा विषय ग्रामपंचायत नाही माझा विषय का ग्रामपंचायत तुमचा मेहरबानी करून माझा ग्रामपंचायत माझा ऐका तुम्ही नंतर ऐका ऐका ते लोकप्रतिनिधी तालुक्याचे ते काय गावचे नाही आपली सगळ्यांची जबाबदारी आपण सगळे इथं जण आहे कोण कोण गेलो कोणत्या समस्या सोडवायला कुठल्या ही समस्या यांनी नाही केली त्यांनी काय तालुक्याची जबाबदारी घेतली का गावची घेतली आपण सगळे जबाबदार आहे विकासासाठी 2 वर्ष रोड होत नाही कोण किती वेळा गेलो पुढे नाही का आम्ही गेलोय आशा ताईकडे गेलो शरद दादाकडे गेलो कोण किती वेळा गेला तालुक्याचे आमदार आपले लोकप्रिय आमदार कोण अतुल शेडमेनके आपल्या गावची सत्ता घालायला राजू भाऊ गेल्यानंतर सत्ता घालायला गावात येऊन बसले नाही इथं मग त्यांना गावचे जर रोड करायचा होता तर गावातले ग्रामस्थ घेऊन त्यांनी विश्वासात येऊन लोकांबरोबर चर्चा करून का रोड केला नाही ही जबाबदारी कोणची आपली नाही का आपण मी त्यावेळेस बाहेर दिली त्यावेळेस मी काय म्हटलं अतुल बेनकेकडे जायची वेळ आली तर मी पण सगळ्या
ग्रामस्थांबरोबर माझी यायची तयारी. आपण ज्या वेळेस बोलतो ना त्यावेळेस आपणही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मी उपसरपंच आहे, आज मी सांगतो मी जबाबदारी स्वीकारतो. या गावच्या सगळ्या वाटवळ्यामध्ये ना आपण सगळेजण जबाबदार आहे, त्याच्यामध्ये मी पण जबाबदार आहे. कारण आपल्याला आपल्या गावचा विकास करता येत नाही. पीएससीचा प्रॉब्लेम आहे, सरकारी दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे, गावांतर्गत रोड आहे. एकटे शरददादा शताई कारणीभूत आहेत का? अतुल बेंके कारणीभूत आहेत का? आपण सगळेजण जबाबदार आहे. आपण कोणत्या लोकप्रतिनिधींकडे गेलो, किती वेळा गेलो, किती वेळा तुम्ही अर्ज घेऊन गेले, ग्रामपंचायतीकडून किती वेळा पत्र घेऊन गेले, गेलं का कोण? सगळेजण जात आहेत, सगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपापल्या विचाराच्या माणसाकडे जातात आणि कामं मंजूर करून आणतात. शरददादा पण काम करतात, आशाताई काम करतात आणि अतुल बेंके सुद्धा काम करतात. पण विचारांचा विनिमय आपल्या गावामध्ये होत नाही आणि त्याच्यामुळे या गावाचं वाटोळं झालेलं आहे. अतुल बेंकेची जबाबदारी नाही का? तिकडे शादी खाण्याच्या उद्घाटनाला आले, म्हणले आम्ही पोलीस प्रशासन लावू आणि तिथला रोड करू. या पोलीस प्रशासन कोणाला लावणार? या गावातल्या लोकांनीच मतदान दिले ना, त्या पोलीस प्रशासन लावून त्या लोकांना अंध आतमध्ये टाकायचं का? आणि मग तुम्ही रोड करणार का? तुम्ही गावची बैठक घ्या ना, तुम्ही लोकप्रतिनिधी तालुक्याचे, तुम्ही शरददादांना बोलवा मोठ्या मनाने, आशाताईंना बोलवा. तुम्ही आज तीन लोकप्रतिनिधी, तुम्ही तिन्ही लोकप्रतिनिधी जर इथं आले तर ग्रामस्थ तुमचं ऐकल्याशिवाय राहणार आहे का? कशाला 2 वर्ष या रोडची वाटोळ होईल? आमच्या एम आय मातीच्या रोडच्या वेळेस एका महाठकाने पांडुरंग पवारांनी रोड मंजूर करून दिला होता 20 लाख रुपये. त्यांनी ते एकेरी नावाचा उल्लेख केला, तिथे वाटोळ करायचा प्रॉब्लेम केला त्यांनी. इथं 6 गुंठे ग्रामपंचायतीला पांडुरंग पवारांनी राजा भोगुंदळ असताना ती जागा मंजूर करून दिली. तिथं ग्रामपंचायत का नाही करायची तर मी म्हणाल तिथंच करायची, इथं करायची. आज इथे ग्रामपंचायत नाही झाली, तिथेही ग्रामपंचायत नाही झाली. आणखी एक दादा, एक महत्वाचा मुद्दा आणि एकदम संवेदनशील मुद्दा आहे, जो आता बोलल्यानंतर सुद्धा याच्यावरती वाद उद्भवू शकतो. एक आपल्या गावामध्ये शादी खाण्याचा विषय चालला आहे मुसलमान समाजांचा, त्या बिचाऱ्यांचं काम झालं पाहिजे, सगळ्यांचं मतच आहे. आज एवढा संवेदनशील मुद्दा आहे, त्या एका महाठकाने काय केलंय, हिंदूंच्या स्मशानभूमीमध्ये मुसलमानांची शादीखाना तयार करायचं काम चालू झाले. त्याला कोणी विरोध नाही केला, चाललंय चालू द्या, काय हरकत नाही. मला एक सांगा, दफनभूमीमध्ये आणि स्मशानभूमीमध्ये कधी लग्न होतं का कोणाचं? ज्या आमदारांनी मंजूर करून दिलंय किंवा जो महाढक पळतोय, मला एक सांगा, आजपर्यंत हिंदूंचं लग्न झालं नाही, मुसलमानांचे लग्न झाले नाही आणि ख्रिश्चनांचे लग्न झालं नाही. स्मशानभूमीमध्ये कब्रस्थानमध्ये कधी लग्न झालेलं ऐकलंय का? तिथं शादीखाना मंजूर करून आणला या माठाकानी. हा गावगुंड स्वतःला मोठा नेता समजतो, 60 वर्षाचा टोनगा आहे, 60 वर्षाच्या पुढे गेलाय तरी स्वतःला नेता समजतोय. हा उद्या हिंदू मुस्लिम वैमनस्य निर्माण करून, हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करून देण्याचं काम आज हा माठक करतोय. मला सांगा, उद्या जर हिंदू मुस्लिम वाद झाला तर याला कारणीभूत कोण? उद्या आता आम्ही बोललो म्हणजे काय होणार? आम्ही कारणीभूत, आम्ही बोललो ना, आम्ही हा विषय काढला. आज मोहन शेटे, प्रदीप शेटे, आम्ही बोललो म्हणजे आम्ही वाईट होणार? म्हणजे हे गावामध्ये वैमनस्य निर्माण करून कोण देत आहे? शंकर शेठे, आपण सगळ्यांनी विचारविनिमय करून एक माणसाला बाजूला सारू शकत नाही का? हा वाद का चाललाय बरं? आज तुम्ही एवढ्या पोटतिडकीने बोलला, तुम्हाला वाटतं ना गावचा विकास झाला पाहिजे? प्रदीप शेठ बोलतात, डॉक्टर बोलतात, इकडं मोहन शेठे, सगळे बोलतात ना. विजू काका आमच्या बरोबर होते त्या दिवशी, सगळेजण पोटतिडकीने का गेले? तर हा रोड जास्तीत जास्त मोठा झाला तर नुसता शिरूर हायवेचा जो बायपास चाललाय त्याच्यावरती आपल्या गावचा विकास अवलंबून आहे. आपला इथं सोमवारचा बाजार भरतोय, त्या बाजारामध्ये आपले लोक जे बाहेर गावचे येणार आहेत ते या 7 मीटर रोड झाला तर तिथूनच येणार आहे. आणि जर रोड मोठा झाला तर आपली शाळेची मुलं आहे, ग्रामपंचायत आहे, बँक ऑफ इंडिया आहे, तलाठी ऑफिस आहे, सगळी कार्यालय या रोडवरतीच आहे. आणि मग हा बारीक रोड करायचं मला वाटतं का? अशा सगळ्या जर गोष्टी घडत असेल तर आपण सगळे एकत्र आलो तर कोणताही वाद उद्भवणार नाही आणि गावचा विकास 100% झाल्याशिवाय राहणार नाही. आपण एक ते शरददादा आशाताई किंवा अतुल शेटला दोष देऊन उपयोग नाही, आपण आपल्या गावची एकी केली पाहिजे. मी मोठ्या मनाने म्हणतो, उद्या तुम्ही सगळेजण तयार व्हा, सगळेजण म्हणा अतुल शेटकडे जायचं, आम्ही येऊ ना, काय प्रॉब्लेम नाही. माझं एवढंच म्हणणं आहे गावचा विकासासाठी आपण सगळे कटिबद्ध राहिलो तर हे लोकप्रतिनिधी विकास नक्की केल्याशिवाय राहणार. सरपंच साहेब, 5 तारखेला जो उद्घाटन समारंभ धरला होता हा किती मीटरचा होता? आता मला सांगा, हा बाला वाटत हा उद्घाटन धरलाय, मी उपसरपंच होतो, माझी आता माझीच चालू आहे 30 तारखेनंतर. इथं सगळे त्यांनी विद्यमान म्हणूनच लावलेले, फक्त एकटे पांडुरंग पवार माझी, बाकी सगळे आजी. बघा इथं त्याच्यानंतर ही चूक सुधारणा करून त्यांनी परत माझीचा बॅनर छापूलाय. आणि त्याच्यामध्ये त्या दिवशी आम्ही उद्घाटनाचा विषय बारबाईंकडे बोललो होतो, ते म्हणले आम्हाला विषयच माहीत नाही, म्हणजे हा यांच्या मनाने कारभार चाललेला आहे सध्याच्या. श्रेय घेण्याचा सगळा प्रयत्न चालू आहे त्यांचा. रस्ता किती मीटरचा होणार होता पण ते काय कोणाला माहितच नाही, फक्त त्यांचं चाललंय का 5.5 मीटर, मी म्हणलं तेवढाच रोड होणार, एवढंच चाललेले. नक्की किती मीटर होणार काय माहिती? काहीच विषय नाही, ते त्यांच्या पद्धतीने चाललेले. कुणाच्या पद्धतीने? हे जे पुढाऱ्यांचे जे फोटो लागलेत ना, याच्यामध्ये जे जे फोटो आहेत ना, हे खालचे, आता वरचे तर सगळे दिग्गज नेते,
ते काय एवढ्या गावच्या पातळी लक्ष घालणार नाही, जे खालचे नेते आहेत का आणि जी नावं टाकलीत का ते त्यांचा सगळा उद्योग घ्या आणि नावं याच्यामध्ये दिसतात, तुम्ही झूम करून पाहू शकता हे सगळं। नाही, माझी भूमिका एकच आहे, पहिल्या दिवसापासून आमच्या गावामध्ये म्हणजे कोणाच्याही घराला तडा न जाता आपल्या गावातील रस्ता हा मोठ्यात मोठा झाला पाहिजे आणि तो रस्ता होण्यासाठी जर कुठली अडचण नाही, फक्त वा मी म्हणल तसाच झाला पाहिजे, या आठा असा पाहिजे जर गावाचं वाटोळ करायचं असेल तर आम्ही त्या होणाऱ्या परिस्थितीला त्यांनी सामोरं जायचं। आम्ही सुद्धा गावामध्ये अनेक वर्ष माझी मिसेस पंचायत समिती सदस्य असल्यापासून, मी आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब असतील, अतुल शेठ असतील, शरददादा असतील, अनेक प्रतिनिधी म्हणून ह्या गावाच्या विकासासाठी अनेक कामं आणली। मी साधारण आज सांगत नाही तुम्हाला, भविष्यकाळामध्ये तुम्ही निवांत या त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन का ह्या गावामध्ये 10-12 कोटीचे कामं विविध पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणलेत, परंतु ज्याचं श्रेय त्यालाच दिलं पाहिजे। अतुल शेट्टी सुद्धा गावामध्ये अनेक विकास कामं केले, त्यांनी बाबा मशनभूमीचा ब्रिज केला असेल तर आम्ही सांगणार अतुल शेट्टीच केला, शरददादाने रस्ता केला असेल तर शरददादाने रस्ता केला त्यांचंच नाव घेणार, आम्ही दुसऱ्याच्या बापाला दुसऱ्याचा बाप मानणार नाही, ज्यांनी काम केले त्यालाच आम्ही श्रेय देणार, बाकी काय असू द्या। मी जरी आज कुठल्याही पक्षामध्ये नसलो तरी आमच्या गावाचा विकास हा सर्वांगीण विकास होणार आहे आणि हा जर रस्ता बारीक झाला तर हा स्टेट हायवे आहे, बेल्ला ते जेजुरीपर्यंत प्रत्येक गावामध्ये जाऊन पहा, म्हणजे संपूर्ण गावामध्ये गावठाण रस्ते जेवढे आहेत तेवढे कॉन्क्रीट रस्ते, तुम्ही पारगावमध्ये जाऊन पाहा, डिवायडर टाकून रस्ता केला, त्यांचेच नातेवाईकचे सरपंच होते। आणि हे जर आता, आणि मी स्पष्ट सांगतो, एक माणसाच्या अट्टा असामुळे हा रस्त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे। राजाभाऊ सरपंच असताना ह्या गावामध्ये कुठलीही अडचण नव्हती, राजाभाऊ सरपंच म्हणजे त्यांचं दुर्दैवाने निधन झालं, त्याच्यानंतर यांनी अट्टा असताना या गावची सत्ता बळकवली आणि सत्ता बळकवल्यानंतर या गावाचं 2 वर्षामध्ये संपूर्ण वाटोळे जे करायचं काम केलं त्याच्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। मी आज नावं घेऊन त्यांना मोठं करणार नाही, परंतु ही चूक आता दुरुस्त करण्याची वेळ आली आहे, ती आम्ही योग्य वेळी करूच, परंतु हे जे 5 तारखेला भूमिपूजन धरले, माझी सन्माननीय या तालुक्याचे आमदार अतुल शेटगेंकर यांना अशी विनंती आहे का तुम्ही तालुक्याचे आमदार आहेत, हे काम शरददादा यांच्या काळामध्ये मंजूर झालं होतं, त्या कामाचा जवळजवळ म्हणजे फक्त 500 मीटर काम बाकी गावामधलं, ते सोडलं तर संपूर्ण काम पूर्ण झालेलं आहे, शरददादाने त्याचं भूमिपूजन केलेलं आहे, हे काम पूर्ण करावा। शरददादा तुम्हाला, अतुल शेटला, खासदार साहेबांना, आशाताईंना, सगळ्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना आम्ही बोलून त्याचं भव्य असं उद्घाटन करू, त्याचं श्रेय कोणीही घ्या उद्घाटन झाल्यानंतर, परंतु हे काम होऊ द्या एवढीच माझी विनंती आहे। आणि खरं तर शरददादांनीच हे काम मंजूर केलेलं आहे, त्यांच्याच काळामध्ये याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि ते काम शरददादांनी आता पूर्ण करून घ्यावा अशी विनंती मी त्यांना करू। तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यात तुम्ही एकाच गावच्या पुढाऱ्याचं नामूल्य घेत असेल तर तुम्ही सगळे, मी ज्यांच्याबरोबर आणि सगळेजण मग एकत्र येऊन त्यांना समज का नाही देत किंवा तुमची गाव बैठक घेऊन तुम्ही एकमत का करा? आम्ही आमच्या आमची गाव बैठक झाली होती, आमची ग्रामसभा झाली होती, त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा 7 मीटर रस्ता कॉन्क्रीट करावा हा आमचे ठराव पण आहेत। ज्येष्ठांची एक ग्रामसभा झाली, अख्ख्या गावातील आमचं मिटत नाही म्हणून आमच्या तंटामुक्तीच्या अध्यक्ष TL गुंजाळ यांनी ग्रामसभा लावली। कोणाची लावली? जे ज्येष्ठ लोक आहेत गावातले 50 त्या लोकांची याच ठिकाणी ग्रामसभा लावली। त्या ग्रामसभेचे अध्यक्ष रामूदादा बोरचटे होते, त्यांनी सुद्धा सांगितलं का गावचा रस्ता मोठा झाला पाहिजे, 7 मीटर झाला पाहिजे। मग का बरं विरोध करतायत? म्हणजे आम्हीच विरोध करतोय का? ज्येष्ठांचं पण ऐकायचं नाही, प्रतिनिधींचं ऐकायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी कोण करते हे सगळं गावाला माहित आहे। तुम्ही नाव सांगा ना, कोण? मी सांगतो ना नाव। ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी ज्यांच्याबरोबर 10-12 वर्ष काम केलं ते सन्माननीय या गावचे नागरिक अशोक नाना गोडके ह्या सगळ्या गावामध्ये राजकारण करण्याचं काम करतात। त्यांचं फक्त एकच मत आहे, 24 तास राजकारण करायचं, दुसरं काहीच नाही। काल सुद्धा आमच्या गावामध्ये एक घटना घडली, आमच्या गावातील काही गोरक्षकांनी एखादी वा गाडी पकडली असेल, ठीक आहे, ती गावातलेच व्यावसायिक लोक होते, त्या गावाचेच नागरिक आहे, प्रत्येकाला आपला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, पण चुकीच्या पद्धतीने कुणी काही काम करू नये म्हणून गोरक्षकांनी परवा रात्री एक गाडी पकडली। पारनेर पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। समज ह्या पोरांवरती जे काही संबंधित लोक होते त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला आणि हे प्रकरण मिटवायला ह्या गावातील हे महाशेतीचं गेले। म्हणजे तुम्हाला कोण प्रिय आहे? तुम्हाला आपल्या गावातले सर्वसामान्य नागरिक प्रिय नाही, जे 2 नंबरचे धंदे करतात त्यांच्या पाठी, आणि माझ्याकडे क्लिप आहे, मी तुम्हाला आता देणार आहे। हे पोलीस स्टेशनमध्ये गेले, गावातल्या पोरांना काय सांगितलं तिथं का? हे तुम्ही असं करू नका, तुम्हाला काही पैसे लागले तर मी देतो, हे काही नावं त्याच्यातले काढा, हे तिथं जाऊन सांगितलं। पोरं जेव्हा म्हणले का साहेबांना का साहेब हेच यांचाच त्याच्यामध्ये सहभाग आहे, यांच्यावर गुन्हा दाखल करा, तेव्हा हे तिथून पळून आले। हे आम्ही आज तुमच्या समोर का सांगतो? कारण ही गावाला लागलेली कीड आहे आणि खरं तर या गावामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्य आहे। निलेश शेट्टीने त्या आत्ता सांगितलं, खरं तर आमच्या गावामध्ये शाजीखाना 20 लाख रुपये मंजूर करण्यासाठी आम्ही खूप वर्ष प्रयत्न करत होतो, ती गावं त्यांची ती जागा गावामध्ये होती, पण आता दुर्दैवांनी त्यांनी आता 2 उतारे आहेत, एक कब्रस्तानचा उतार आहे आणि एक स्मशान भूमी पड सरकारी उतार आहे, त्या उतारे पण आमच्याकडे आहे। आता मी अधिकाऱ्यांना काय सांगितलं की तुम्ही ती जागा निश्चित करा, जर आज ते स्ट्रक्चर बांधून गेलं आणि हिंदूंचा स्मशान योगाने जर हिंदूंच्या स्मशानभूमी मला आज माहीत नाही ती जागा निश्चित कुठली, पण अधिकाऱ्यांची पण जबाबदारी आहे। आता हे जे सगळे जे ज्यांनी प्रशासकीय मान्यता दिली ते इंदलकर साहेब जिल्हा नियोजन अधिकारी दादा,
त्यांना आम्ही विचारलं होतं मी प्रोसेस के मान्य त्याला कुठले डॉक्युमेंट घेतले ते म्हणले आम्ही अटी व शर्तीच्या आधारे ती प्रोसेस के मान्यता दिलेली याची सगळी कारवाई कार्यकारी अभियंत्यांनी करायची आम्ही काल कार्यकारी अभियंता डेप्युटी इंजिनियर या तालुक्याचे जगताप साहेब त्यांना बोललो तर त्यांनी ते काम थांबवण्याचं आम्हाला आश्वासन दिलं उद्या काय होणार आहे ती जागा निश्चित नाही हिंदूंच्या स्मशानभूमीमध्ये आली उद्या तिथं मुस्लिम समाज येणार आणि हा हिंदू समाज येणार आणि दोघांचा तेढ निर्माण कर मग याच्या मुळाशी जायला पाहिजे का नाही काम कोण मंजूर करते हे चुकीच्या पद्धतीने कुठं बांधलं जातं तिथं आमची म्हणजे पांडवकालीन बारव सुद्धा आहे त्या परिसरामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावायचा आणि मग परत काय सांगायचं तुमच्या पाठीमागं फक्त एकटा अशोक गोडके आहे तुम्हाला काय करायचं ते करा मी तुमच्या पाठीमागं आहे आणि मग मताचं राजकारण करायचं सगळं मुस्लिम समाजाला बांधून घ्यायचं आणि निवडणुका आल्या का त्यांना वेगळ्या पद्धतीने करायचं हे काय ह्या गावामध्ये यापुढे खपून घेतलं जाणार नाही ही आमची प्रामाणिक भावना आहे आम्ही कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही पण आमच्या धर्मावरती कोण येत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही हे मी आज या ठिकाणी मुद्दा टाकून सांगतो आणि याला जर पुढे काही भविष्यात वेगळं वळण लागलं तर याला सर्वस्वी जबाबदार त्यांनी काम मंजूर केलं ते ज्या अधिकाऱ्यांनी ती लाईन आउट दिली ती आणि ह्या गावातील कुठल्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये हा विषय झाला होता निलेश शेठ उपसरपंच आहे गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये त्याला कुठलीही मान्यता दिली नाही जागा निश्चित झाली मग का टास करायचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि मग गावामध्ये जातीय तेढ निर्माण करायचा ही खूप मोठी वेगळी नांदी आहे आणि उद्या भविष्यामध्ये बेल्ले गावामध्ये जर जातीयवाद झाला तर ह्या सर्व गोष्टीला हा एकमेव व्यक्ती जबाबदार असं याची जबाबदारी त्यांनी घ्यायची.